हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आज आपण मुरमुरे किंवा ज्याला आपण लाह्या म्हणतो ते खाण्याने आपल्याला काय काय फायदा होणार आहे ते पाहणार आहोत त्याचप्रमाणे हे जे काही चुरमुरे आहे ते कोणी खावे किती प्रमाणात खावे का खावे कोणत्या वेळेस खावे चुरमुरे खाल्ल्यापासून आपल्याला काय काय फायदा होणार आहे किंवा काय तोटे होणार आहेत का हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे तांदूळ खातो किंवा जो भात खातो त्याच्यापासूनच बनवलेले असतात हे चुरमुरे परंतु भात खाणे आणि मुरमुरे खाणे यामध्ये खूप जास्त फरक आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपल्या कुठ कुठल्या आजारांवरती मुरमुरे आपल्याला कसे फायद्याचे ठरणार आहे त्याचप्रमाणे मुरमुरे किती प्रमाणात खायला हवे आणि मुरमुरे खाण्याची योग्य वेळ काय किंवा कुठल्या वेळेस मुरमुरे खाल्ल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा फायदा होईल आता आपल्याला मुरमुरे किंवा भडंग ज्याला म्हणतो तो बहुधा आपण दिवाळीत खातो कारण चिवड्याबरोबर ती आपण भडंग बनवत असतो त्याचप्रमाणे जेव्हा केव्हा आपण बस प्रवासात जाऊ किंवा कुठल्याही प्रवासात जाऊ तर अगदी साधी सोपी गोष्ट आपण शिदोरी म्हणून घेतो ती असती भेळ किंवा मुरमुरे किंवा लाह्या जर का आपल्याला फिरायला जायचं असेल तर आपण चौपाटीवर गेल्यानंतर पहिल्यांदा भेळ प्रेफर करतो त्याचप्रमाणे आजही खूप साऱ्या लहान लहान गावांमध्ये आठवडे बाजार भरतो आणि प्रत्येक घरामध्ये आठवडे बाजारची भेळ ही आलीच आलेलीच असते किंवा असं म्हणता येईल की भेळीशिवाय तो बाजार पूर्णच होत नाही ह्या झाल्या भेळ खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती परंतु ज्यावेळेस आपण ही भेळ खात असतो ती आपल्या आरोग्यासाठी तितकीच फायद्याची आहे आणि ती कशी फायद्याची आहे हे आपण आता पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालं असेल ताप सर्दी खोकला पडस जे काही आपले ऋतू बदलला की आपल्या शरीराला त्रास होतो त्यामध्ये ही जे काही लाह्या किंवा मुरमुरे हे एक प्रकारचे वरदान आहे कारण यामुळे आपल्या तोंडाला चव येत असते परंतु फक्त तोंडाला चव येते म्हणून खायची गोष्ट नाहीये तर याच्यामध्ये कुठ कुठले घटक समाविष्ट आहे की जे आपल्या शरीरासाठी जास्त गरजेचे ते पाहणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही लाहया आहेत त्या आपल्या तांदळापासून बनवतो ज्याला आपण पफ राईस असंही म्हणतो आणि तांदूळ म्हणजे फुल ऑफ कार्बोहायड्रेट्स असतात त्याचप्रमाणे आपल्या लाह्या आहेत त्यासुद्धा त्यास कार्बोहायड्रेट्सनी भरपूर भरपूर अशा असतात परंतु ह्या खाल्ल्यानंतर ना आपली एनर्जी तर वाढणारच आहे परंतु हे लो कॅलरीमध्ये असते त्यामुळे भात खाणं आणि लाह्या खाणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे मुरमुरे खाण्याचा आणखीन एक महत्वाचा फायदा म्हणजे की याच्यामध्ये फायबरचे जे प्रमाण असते ते जास्त असते म्हणजेच काय तर आपल्याला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर हे लाह्या खाणं म्हणजे आपली डायजेस्टिव सिस्टीम एक प्रकारे इम्प्रूव्ह करण्यासारखं आहे म्हणजेच काय तर आपल्याला एक वाटीभर राह्या जर आपण जेवताना खाल्ल्या किंवा जेवल्यानंतर न खाल्ल्या तरी आपल्याला जे काही फायबर्सचं प्रमाण आहे ते भरपूर मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सचे जे काही प्रमाण आहे ते सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब झालेले मिनरल्स असतील किंवा विटॅमिन्स असतील ते बॅलन्स करण्यासाठी किंवा टिकून ठेवण्यासाठी सुद्धा हे जे पफ राईस आहेत हे आपल्याला शरीरासाठी खूप योग्य आहेत याच्यामध्ये जे काही आहे पोटॅशियम असेल फॉस्फरस असेल झिंक असेल कॅल्शियम असेल आयन असेल याचे जे काही प्रमाण आहे ते भरपूर आहे त्यामुळे आपल्याला यापासून जास्तीत जास्त अस फायदा होणार आहे खूपदा शाळेतून लहान मुलं घरी आल्यानंतर ना भूक लागल्यावरती काही ना काहीतरी मागत असतात किंवा मोठ्या माणसांना सुद्धा टी टाइम स्नॅक्स घेण्याची सवय असते यावेळेस जर का तुम्ही भडंग किंवा मुरमुरे ज्याला आपण मुरमुऱ्याला ह्यांना फोडणी देतो ते जर बनवून ठेवलं आणि घरामध्ये टी टाइम स्नॅक्स म्हणून वापरलं तर यापासून आपल्याला आरोग्यदृष्टीने काय फायदा होणार आहे ते पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन बी आहे त्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे लहान मुलांची जी स्मरणशक्ती आहे ते वाढ वाढणार आहे म्हणजेच काय त्यांचं जे ब्रेनचं जे काय लहान मुलांच्या ब्रेन नरिशमेंट आणि डेव्हलपमेंटसाठी याचा खूप जास्त फायदा होणार आहे त्यामुळे जर का तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तर अगदी तिखट मिठाची फोडणी नको परंतु हळद मिठाची जरी फोडणी दिली तरी लहान मुलं लाह्या आवडीने खातात आणि ह्या लाह्या त्यांच्या स्मरणशक्तीसाठी किंवा त्यांच्या ब्रेनसाठी साठी उपयोगाच्या आहे म्हणून तर आपण नक्कीच करून ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण कुठे बाहेर फिरायला गेलो किंवा प्रवासाला गेलो तर अगदी भेळभत्ता हा घेऊनच जातो परंतु हे नेण्यामागे ने सुद्धा एक सायंटिफिक रिझन असतं ते म्हणजे असं की लाह्या ही आपली भूक क्षमवतात आणि तितक्याच प्रमाणात भागवतात देखील म्हणजे जी आपल्याला भूक लागलेली असते त्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि लाह्या खाल्ल्यावरती आपल्याला एक चांगली एनर्जी मिळते त्यामुळे आपली भूक भागली सुद्धा जाते त्याचप्रमाणे मुरमुऱ्यांमध्ये कॅल्शियमची जी काही प्रमाण आहे ते सुद्धा जास्त असतं त्यामुळे खूप साऱ्या लोकांना हल्ली कॅल्शियम डिफिशियन्सी असतेच असते जर का तुम्हाला असं वाटत असेल की आपली बोन डेन्सिटी कमी झाली आहे किंवा आपल्याला कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे आणि ह्या कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे खूप साऱ्या आजारांना तोंड द्यावं लागतं तर रोज तुम्ही एक वाटी भरून मुरमुरे नक्की खा यापासून तुमचं जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते नक्की वाढलेलं असेल त्याचप्रमाणे जसं कॅल्शियम आहेत लाह्यात तसेच आयन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे जर तुमची हिमोग्लोबिनची लेवल कमी झाली असेल तर ती वाढविण्यासाठी किंवा बॅलन्स करण्यासाठी लाह्या आपल्याला खूप साऱ्या मदत करतील आजकालच्या युगामध्ये बहुधा स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम असतोच असतो की यचबी लेवल कमी आहे रोज तुम्ही एक वाटी भरून लाह्या खाऊन पहा तुम्हाला नक्की यातही फरक जाणवेल की तुमचे जे आयनचे प्रमाण आहे ते वाढलेलं असेल शरीरामध्ये त्याचप्रमाणे खूप साऱ्या स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम देखील असतो वरून आपल्याला असं वाटत असतं की खूप जाडी आहे शरीरामध्ये परंतु आतून शरीर संपूर्ण अशक्त असतं म्हणजे काही हार्मोनल कॉर्डिनेशन आहे त्यातलं बॅलन्स सुटलेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला इतर आदरांना सामोरं जावं लागतं यासाठी सुद्धा जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स मेंटेन ठेवायचं असेल किंवा बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही एक वाटी भरून या खायलाच हव्या दिवसात यामुळे तुमची जी काही इम्युनिटी सिस्टीम आहे ती तर बूस्ट होणारच आहे परंतु तुम्हाला काही कोऑर्डिनेशन विषयीचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा सॉल्व्ह होतील मुरमुऱ्यांचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी काही वाढलेली ऍसिडिटी आहे ते मुरमुरे हे शोषून घेतात आणि म्हणूनच आपण प्रवासामध्ये ह्या मुरमुरे किंवा लाह्या आहेत त्या प्रेफर करतो कारण जर प्रवास करत असो आणि ऍसिडिटी वगैरे झाली तर ओमिटिंग होते आणि ही जी काही वाढलेली ऍसिडिटी आहे ती अॅब्झॉर्ब करण्याचं काम मुरमुरे करत असतात त्यामुळे आपण प्रवासामध्ये भेळभत्ता म्हणा किंवा लाह्या मुरमुरे म्हणा घेत असतो हे आहे त्यामागचं कारण अशा प्रकारे मुरमुरे फक्त तरुण वर्गासाठीच नाही तर वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा एक वरदान आहे कारण मुरमुरे आपल्याला माहीतच असतील चावण्यासाठी अजिबात कष्ट लागत नाही परंतु याच्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये एनर्जी असते कॅल्शियम असतं आयर्न असतं त्याच्यानंतर विटॅमिन्स असतात मिनरल्स असतात हे फायबर्स असतात जे की आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचे आहे त्यामुळे वृद्ध व्यक्तींना रोज एक वाटी भरला ह्या खायला दिल्या तर त्यांची जी काही इम्युनिटी पावर आहे ती तर बूस्ट होणारच आहे परंतु जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल किंवा तुमची शुगर वाढत असेल तर हे प्रमाण थोडंसं कमी करायचं आहे कारण कितीही काही केलं तरी हा तांदळापासून बनवलेला प्रकार आहे आणि तांदूळ म्हणजे कार्बोहायड्रेट्स असणारच असणार त्यामुळे तुमची शुगर लेवल आहे ती वाढू शकते परंतु तांदूळाने जेवढी शुगर वा वाढते तेवढी लाह्यांनी वाढत नाही त्यामुळे लाह्या खाणं हे तांदूळ किंवा भात खाण्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं आहे गरोदर स्त्रियांसाठी आणि आन लहान मुलांसाठी सुद्धा हे जे काही लाय आहे हे खाणं अतिशय उपयुक्त आहे कारण आपल्याला माहित ज्यावेळेस हिरी आई होणार असती त्यावेळेस आपण तिला दोन जीवाची असं म्हणतो आणि दोन जीवांसाठी भूकही तेवढीच लागते आणि अशा वेळेस काय खावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि असं खावं खायचं असतं की जे आपल्या हेल्थच्या दृष्टीने तर चांगला आहेच आहे परंतु त्यापासून आपल्याला काही साईड इफेक्ट पण झाले नाही पाहिजे आणि यामुळेच हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा जी काही लो एनर्जी असेल त्याच्यानंतर ना फायबर्स हाय असतील कॅल्शियम आयर्न जे काही प्रमाण जास्त आहे यामुळे प्रेग्नंट लेडीसाठी मुरमुरे खाणं हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे त्याचप्रमाणे लहान मुलांच्या स्मरणशक्तीसाठी सुद्धा मुरमुरे लाह्या भडंग खाणं अतिशय उपयुक्त आहे लाह्या किंवा मुरमुरे जर मार्केटमधनं विकत आणायचे म्हणले तर आपल्याला माहीतच असेल की दहा रुपयांमध्ये अगदी मोठा पुडा भरून आपल्याला मुरमुरे भेटतात परंतु ही इतकी साधी शुल्लक दिसणारी गोष्ट आपल्या शरीराच्या दृष्टीने इतकी फायद्याची असेल हे आपल्याला माहीत नव्हतं आजचा व्हिडिओ पाहून आपल्याला हे तर कळालंच असेल की मुरमुरे हे फक्त औषधी नाही तर पौष्टिकसुद्धा आहेत त्यामुळे रोज एक वाटी मुरमुरे हे प्रत्येकाने खायला हवेत लहान मुले असतील मोठी माणसं असतील वृद्ध व्यक्ती असतील किंवा प्रेग्नंट लेडीज असतील सगळ्यांसाठीच हे वरदान आहे आणि सगळे अफोर्ड करू शकतील अशी ही गोष्ट आहे त्यामुळे रोजच्या रोज आपण एक वाटी मुरमुरे नक्की खा आणि आ स्वस्थ राहा आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय अँड टेक केअर